मी नाशिकला होते ना, नाही मला काही फोन आलेला नाही, कारण मागे मी काही व्हॉट्सअप पाठवले होते पण त्याचं काही उत्तर आलं नाही. म्हणजे मी प्रयत्न केला होता संपर्क करायचा पण मला काही उत्तर आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून पवार कुटुंबातही काहीसा दुरावा आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडल्यामुळे अजित पवार हे पवार कुटुंबापासून काहीसे दूर गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी कुटुंब प्रमुख शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा मार्ग अवलंबला आहे, त्यामुळं पवार कुटुंबात राजकीय डावपेचांमुळे वितुष्ट आलं आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंब हे एकजुटीसाठी प्रसिद्ध होतं आणि ही एकजूट कायम राहावी यासाठी शरद पवार यांच्याकडून नेहमी प्रयत्न करण्यात येतात. अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडल्यानंतर शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मोठे बंधू अजित पवार यांना मनवण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज देखील केला आहे अशी माहिती आता समोर आली आहे. पण त्यांच्या मेसेजला अजित पवार यांच्याकडून प्रत्युत्तरच देण्यात आलेलं नाही आहे असा खुलासा खुद्द सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिकला होते, मला अजित दादांचा फोन वगैरे काहीही आला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. अजित पवारांसोबतच्या रक्षाबंधनाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या असं देखील म्हणाल्या आहेत की अनेक दिवसांपूर्वी दादांना मेसेज केला होता पण उत्तर आलं नाही, मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं उत्तर आलेलं नाही आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्यामुळं पवार कुटुंबाची ताकद पुन्हा घट्ट व्हावी यासाठी शरद पवार यांच्या गटाकडून प्रयत्न करण्यात आल्याचं यामधून समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरं करणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवारांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर मी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधून घेईल असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर पत्रकारांनी आज सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या या वक्तव्याबाबत विचारलं असता मी नाशिकला होते ना असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आणि त्यानंतर त्यांनी संबंधित या व्हॉट्सअप मेसेजचा खुलासा देखील केला आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आता पवार कुटुंबामध्ये कायमची फूट पडली आहे का यावर देखील तुमचं मत अवश्य कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.